गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आज बाप्पाचं घरोघरी आगमन होत आहे. पर्यावरणाचा राजा आणि गिरगावचा पर्यावरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गिरगावचा राजाच्या दारी आज आपण आहोत. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर रीतीने हा गिरगावचा राजा थाटामाटात बसलेला आहे. तर या गिरगावच्या राजाचे तीन वैशिष्ट्य आहेत की हा पर्यावरणाचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट की मन की बात या कार्यक्रमामध्ये स्वतः नरेंद्र मोदींनी या गिरगावच्या राजाचं नाव घेतलं होतं. आणि तिसरी ही गोष्ट की शाडूच्या मातीने बनलेला हा गिरगावचा राजा, याची सुंदर मूर्ती आणि त्याच्याच इथे असलेला हा छोटासा उंदिराचं उंदीर आणि असा हा गिरगावचा राजा अगदी सुंदर अशा पद्धतीने येथील डेकोरेशन पण येथील सजवण्यात आलेलं आहे. तर या गिरगावच्या राजाची आरतीही थोड्या वेळापूर्वी झालेली आहे. तर येथीलच काही लोकांशी आपण बोलूया. तर दादा, गिरगावच्या राजाबद्दल काय सांगाल तुम्ही? गिरगावचा राजा याला 97 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सुरुवातीपासून मंडळाचा कल एकच होता की आपण जीही मूर्ती बनवतो ती इको फ्रेंडली असावी आणि शाडूचीच असावी. तर पूर्ण मुंबईत बघाल तर एवढी मोठी शाडूची मूर्ती ही एकमेव आहे. तरी आणि जो फेटा जो आहे या मूर्तीचा सगळ्यात मोठा फेटा हा मुंबईत जगभरात हा मोठा फेटा आहे यांचा. हे आमचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही काय सांगाल? गिरगावचा राजा हा 9 पाहुणार आहे आणि आमच्या गिरगावच्या राजाला अख्खा गिरगाव असतो. तो श्रद्धेने येतो आणि मनसोक्त दर्शन करायला मिळतं म्हणून याची श्रद्धा आमच्यावर भरपूर आहे. मोदीजींनी पण त्यांच्या मन की बातमध्ये गिरगावच्या राजाची प्रशंसा केली होती आणि दरवर्षी आमच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री साहेब स्वतः आवर्जून येतात. त्यांना ही मूर्ती एवढी आवडते की आमंत्रणाची ते वाट बघत नाहीत. त्यांची सुरुवात जी होते दर्शन घ्यायला सगळ्या मंडळांची इथून पहिली होते. पर्यावरणपूरक ख्याती मिळवलेल्या या गिरगावच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथूनच आढावा घेतलाय मी स्वप्नाली धनावडे, TV9 मराठी, कॅमेरामन मोहन दुबेंसोबत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.